दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. जोरदार शक्ती प्रदर्शन करत योगेशदादा कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल. अर्ज दाखल करण्यासाठी बैलगाडीतून आले योगेश कदम. जोरदार शक्ती प्रदर्शनानंतर आदित्य ठाकरेंनी भरला अर्ज. 8 ऑक्टोबर पासून चौपदरीकरणाचं काम वेग घेणार. भरणे नाका आणि सावर्डे येथे भुयारी मार्ग तर बहादूर शेख नाका येथे उड्डाणपूल. तिवरे धरण दुर्घटनेची चौकशी पूर्ण. रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी. सविस्तर वृत्त. दापोली मतदारसंघाचे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार योगेश रामदास कदम यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सुमारे 30 ते 40 हजार शिवसैनिक उपस्थित होते. एकच वादा योगेश दादा जय भवानी जय शिवाजी. योगेश दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद या गगनभेदी घोषणांनी सारा आसमंत निनादून गेला. दापोली येथील आझाद मैदान येथून उमेदवार योगेश कदम यांची मिरवणूक निघाली. हे बैलगाडीतून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचले तर राज्याचे पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम हे पायी कार्यालयात आले. त्यांच्या सोबत ग्रेट मराठा केशवराव भोसले देखील होते. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे आमदार संजयराव कदम यांनीही जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीची मिरवणूक काळकई कोण येथून निघाली. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरण्याआधी आदित्य ठाकरे यांनी वाजत गाजत रोड शो केला. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक या रोड शो मध्ये सहभागी झाले होते. शिवसैनिकांमध्ये यावेळी प्रचंड उत्साह होता. आदित्यच्या मातोश्री रश्मी ठाकरे आणि लहान भाऊ तेजस ठाकरे हेही यावेळी उपस्थित होते. दरम्यान अर्ज भरण्यापूर्वी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना फोन करून आशीर्वाद दिला. शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांनी आदित्य ठाकरेंसाठी वरळी विधानसभेची जागा सोडली. आदित्य म्हणाले, मी केवळ वरळी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करेन. मी जिंकणार असा मला विश्वास आहे, कारण तुमचे सर्वांचे आशीर्वाद माझ्या सोबत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांचे आभार मानले. ते म्हणाले, जनतेची सेवा करण्याची आमच्या कुटुंबाची परंपरा आहे. नवी पिढी नवा विचार घेऊन आली. मी जनतेच्या समर्थनासाठी धन्यवाद देतो. जनता जेव्हा जेव्हा हाक देईल तेव्हा तेव्हा आदित्य धावून येईल, असं वचन उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलं. पावसामुळे गेले काही दिवस संतगतीने सुरू असलेलं महामार्ग चौपदरीकरणाचं काम आता गती घेणार असल्याचे संकेत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. महामार्गाच्या चौपदरीकरणात अडथळा ठरणारी सर्व बांधकामं तातडीनं हटवली जाणार आहेत. 8 ऑक्टोबर पासून महामार्ग चौपदरीकरणाचं काम वेगानं सुरू करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारांना देण्यात आले. ज्या ठिकाणी उड्डाण पूल किंवा भुयारी मार्गाची आवश्यकता आहे त्या ठिकाणी उड्डाण पूल आणि भुयारी मार्ग बांधले जाणार आहेत. महामार्गावरील भरणे नाका जंक्शनवर आंबवली मार्गासाठी भुयारी मार्ग बांधला जाणार आहे. तर चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे भुयारी मार्ग प्रस्तावित आहे. चिपळूण तालुक्यातील वाहतूक शेख नाका ते प्रांत कार्यालय दरम्यान 1840 मीटर लांबीचा उड्डाण पूल बांधला जाणार असल्याची माहिती सुनील चव्हाण यांनी दिली. भरणे नाका येथे बांधण्यात येणाऱ्या भुयारी मार्गामुळे आंबवली मार्गावर जाणाऱ्या वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे. बाधित झालेल्या ज्या शेतकऱ्यांना अद्याप जमिनीचा मोबदला मिळाला नाही त्यांनाही त्यांचा मोबदला दिला जाणार आहे. परशुराम घाटातील जमिनीबाबत मूळ मालक आणि कुळ वैवाटा हा वाद न्यायालयात असल्याने या मोबदल्याची 48 कोटी रुपये न्यायालयात जमा करण्यात आले असल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलं. काही महिन्यापूर्वी फुटलेल्या तिवरे धरणाची चौकशी पूर्ण झाली, मात्र आपल्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक विधानसभा निवडणुकीच्या कामात असल्याने एसआयटीची अंतिम बैठक पुणे येथे घेण्यात येणार आहे. त्यानंतर तात्काळ शासनाला अहवाल दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. काही महिन्यापूर्वी तिवरे धरण फुटून 22 जण मृत्युमुखी पडले, तसेच घरे गोठे गुरे कोंबड्या वाहून गेले. यामुळे मोठी हानी झाल्याने याच्या सखोल उच्चस्तरीय चौकशीसाठी जलसंधारण विभागाने विशेष चौकशी पथकाची नियुक्ती केली होती. त्यानुसार याचे प्रमुख आणि जलसंपदा विभागाचे सचिव तथा विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांच्यासह या समितीत समावेश असलेले जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी याची वेळोवेळी चौकशी केली होती. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपाला एकही जागा न मिळाल्याने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली. काल खेड तालुक्यातील बैठकीत संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार विनय नातू यांना धारेवर धरलं. नातू यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दापोलीप्रमाणे चिपळूण आणि गुहागर मधून उमेदवारी अर्ज दाखल करावा असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार चिपळूण मतदारसंघातून तुषार खेतर आणि गुहागर मतदारसंघातून विनय नातू हे उद्या शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील 5 मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ न मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी असून युतीच्या उमेदवारांना सहकार्य न करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतलाय. अजगणी गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष संदीप फडकले यांना कुणबी समाजाच्या वतीने समाजभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. भरणे नाका येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात फडकलेंना सन्मानित करण्यात आलं. दुबई स्थित व्यावसायिक असलेले फडकले गेल्या वर्षी आपल्या मूळ गावी अजगणी येथे आले. या गावात असलेल्या प्राचीन शंकर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आणि पूर्णत्वास नेलं. या व्यतिरिक्त शिक्षण क्षेत्रात सुद्धा त्यांनी भरीव कामगिरी केली. अनेक शाळांना त्यांनी गणवेश शैक्षणिक साहित्य आदींचं वाटप केलं. त्यांच्या याच कामाची दखल घेत समाजाच्या वतीनं त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. खेड एसटी आगारात गेली 27 वर्ष चालक म्हणून सेवा सुरक्षित बजावणारे एन टी गोवळकर हे नुकते सेवानिवृत्त झाले.
खेड दापोली मंडणगड विधानसभा मतदार संघाचे आमदार संजयराव कदम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गोवळकरांचा सन्मान करण्यात आला. खेड तालुक्यातील कुडोशी गावचे रहिवासी असलेले एन टी गोवळकर हे 27 वर्षापूर्वी एसटी महामंडळाच्या सेवेत चालक म्हणून रुजू झाले. गेली अनेक वर्ष त्यांनी विना अपघात सेवा बजावली. यावेळी कुडोशी येथील ग्रामस्थ आणि टी व्ही कदम महाविद्यालयाचे कर्मचारी विनय सकपाळ आदी उपस्थित होते. खेड शहरातील बजमई इमदादिया संचलित एमआयबी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीचं आयोजन मुख्याध्यापक शाहबुद्दीन परकार सरांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री जियाउर रहमान खान यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. आपल्या अध्यक्षीय भाषणात परकार सरांनी दोन्ही महान नेत्यांच्या कार्याचा आढावा घेताना प्लास्टिक बंदीच्या कारणाचा उल्लेख करताना आपण सर्वांनी सुद्धा प्लास्टिकचा वापर टाळावा असं आवाहन केलं. आभार प्रदर्शनाने समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली. स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून प्रयत्नशील असलेले माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांना आज दिलासा मिळाला. राणेंचे सुपुत्र आणि कणकवलीचे आमदार नितेश राणे यांना आज अखेर भाजपमध्ये प्रवेश मिळाला. कणकवलीतून ते भाजपचे उमेदवार असतील हे आता स्पष्ट झालंय. शिवसेनेच्या विरोधामुळे नारायण राणेचा भाजप प्रवेश गेल्या अनेक दिवसांपासून रखडला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल स्पष्ट काही बोलणं टाळलं होतं. महाजनादेश यात्रेच्या दरम्यान मुख्यमंत्री याबद्दल घोषणा करतील अशी अपेक्षा होती, मात्र तिथेही मुख्यमंत्र्यांनी घोषणा करणं टाळलं, त्यामुळे राणे कोंडीत सापडले होते. अखेर आज त्यांची ही कोंडी दूर झाली. कणकवलीमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीतच कणकवलीच्या पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. मित्र असल्याचं भासवून पार्क केलेली दुचाकी लांबवणाऱ्या भामट्याची दापोली पोलीस शोध घेत आहेत. दापोली एसटी स्थानक आवारातून ही दुचाकी चोरण्यात आली. उपलब्ध माहितीनुसार जळगाव येथील शरणप्पा मर्दुंकी यांनी आपली दुचाकी दापोली एसटी स्थानकाच्या आवारात पार्क करून चावी स्थानक आवारातील गणेश मोबाईल शॉपिंगमध्ये दिली. आपला मित्र कृष्णा घुगे हा गाडी नेला येईल, त्याला चावी द्या असं त्यांनी सांगितलं. मात्र दुकानात कृष्णा घुगे म्हणून दुसराच माणूस पोहोचला आणि त्यानं मी कृष्णा घुगे आहे असं सांगून त्याच्याकडून चावी घेतली. त्यानंतर तो भामटा दुचाकी घेऊन पसार झाला. दापोली पोलीस त्याचा शोध घेत आहे. रत्नागिरीतील आणखी एका तरुणाला ऑनलाईन गंडा. ऑनलाईन जाहिरात बघून त्यानं आयफोनसाठी रक्कम भरली, मात्र आयफोन अद्याप मिळाला नसल्याने या तरुणानं रत्नागिरी पोलिसात तक्रार दाखल केली. शिवाजीनगर येथे राहणारा प्रणय शिंदे याला आयफोन घ्यायचा होता. त्याने इंटरनेटवर काही साईट सर्च केल्या. त्याला सॅलिफोनिया नावाची मोबाईल शॉपी मिळाली. त्यानं या ठिकाणी संपर्क साधल्यावर त्याला हवा असलेला आयफोन आमच्याकडे उपलब्ध असल्याचं सांगून दिलेल्या खात्यावर 12,000 रुपये जमा करायचं सांगण्यात आलं. प्रणयने 2 टप्प्यात पैसे जमा केल्यानंतर राहुल रजपूत या व्यक्तीनं थोड्याच दिवसात तुम्हाला फोन मिळेल असं सांगितलं. मात्र त्यानं दिलेली मुदत उलटून गेली तरी फोन न मिळाल्याने प्रणय यानं राहुल रजपूतला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फोन बंद होता. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर त्यानं रत्नागिरी पोलिसात तक्रार दाखल केली. झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेनं सुरू झाल्यापासून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतलाय. रांगणा राणादा आणि लाघवी पाटकबाई प्रत्येकाच्या कुटुंबाचा भाग बनले. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेण्याची चिन्ह दिसू लागली. तुझ्यात जीव रंगला मालिकेच्या जागी आता लग्नाची वाई वेडींची बायको ही मालिका प्रदर्शित होणार आहे. झी मराठीवर नुकताच या मालिकेचा प्रोमो पाहायला मिळाला. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जोरदार शक्ती प्रदर्शन करत योगेशदादा कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल. अर्ज दाखल करण्यासाठी बैलगाडीतून आले योगेश कदम. जोरदार शक्ती प्रदर्शनानंतर आदित्य ठाकरेंनी भरला अर्ज. 8 ऑक्टोबर पासून चौपदरीकरणाचं काम वेग घेणार. भरणे नाका आणि सावर्डे येथे भुयारी मार्ग तर बहादूर शेख नाका येथे उड्डाण पूल. तिवरे धरण दुर्घटनेची चौकशी पूर्ण आणि रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी. याचबरोबर दीप न्यूज संपल्या. धन्यवाद.